मला ह्या सगळ्यांचं खूप कौतुक करा असं वाटतं. हा आयोजन करण्यामध्ये मी उद्योजक होणारच एक गंमत सांगतो, मला त्यातला च फार आवडला होणारच. आणि एक गंमत सांगतो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र होणारच असं म्हणताना अत्रे एकदा भाषणात म्हणाले की चव्हाणांनी विचारलं की हा च काय, तर ते म्हणाले मी चव्हाणांना एवढं सांगितलं की तुमच्या नावातला च काढून टाका, बघा काय होतं ते. तुम्हाला माहिती आत्रे अत्यंत हजरतवावी होते. आणि आत्र्यांच्याच भाषेमध्ये मी सांगतो की सॅटर्डे क्लब जे सांगतो की एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, मराठी माणसानी श्रीमंत झालं पाहिजे, त्यांनी बिझनेस कम्युनिटी म्हणून त्यांना ओळखलं जावं असं सांगणारा सॅटर्डे क्लब 10,000 वर्षात जन्माला आला नव्हता कोण. माझ्या 81 वर्षाच्या आयुष्यामध्ये मला कोणीही मराठी माणसाने कधी सांगितलं नाही श्रीमंत हो. तर त्यामुळे एखादा समाज श्रीमंत होणं जरूर आहे, आणि त्या श्रीमंतीकरता तुम्हाला उद्योजकच व्हायला पाहिजे. आणि म्हणून 2000 साली जेव्हा मी सॅटर्डे क्लब स्थापन केला तेव्हा माझी ही संकल्पना होती, हे माझ्या आयुष्याचं मिशन आहे की महाराष्ट्रीयन माणसांची मानसिकता बदलून टाकायची. काय होतं, आपल्याकडे पिढ्यानपिढ्या नोकरीमध्ये जाण्याची वृत्ती आहे. तुम्ही कदाचित एक रिच डॅड आणि पुअर डॅड असे एक फार अप्रतिम पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झालं आहे, लाखो कोटींनी त्याच्या कॉपी संपल्यात. त्याच्यामध्ये एक पुअर डॅड असतो म्हणजे आपल्या एखाद्या मराठी माणसासारखा, तो मुलाला मुलीला सांगतो खूप शिक, फर्स्ट क्लास आहे आणि छानशी नोकरी पण करतो. आता राजेंद्र सावंत एक फार चांगली गोष्ट सांगतात, परवाच मी ऐकली, मुद्दाम सांगतो की मानसिकता कशी. तर एका मोठ्या स्टोअरमध्ये काम करणारा एक क्लार्क असतो मराठी, त्याला विचार देवप्रसाद नव्हतो, आणि तो त्याला म्हणतो की तू वर माग, तर तो म्हणतो की मी वर मागतो, या इथेच असं एक प्रचंड स्टोअर व्हावं ज्याचं साधारण 10-20-30 लाख स्क्वेअर फूट असावी, त्यात प्रचंड दुकानं असावीत, आणि त्या स्टोअरमध्ये मला नोकरी मिळावी. म्हणजे हे स्टोअर माझ्या मालकीचं व्हावं असं न म्हणताना मी नोकरी करावी. आणि म्हणून हल्ली मी सगळीकडे देशभरात अनेक ठिकाणी सांगतो पालकांना, मुलाला किंवा मुलीला सांगा तू शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ष 2 वर्ष कुठे अनुभवासाठी नोकरी केलीस तर ठीक आहे, पण जन्मभरासाठी नोकरी करणार असलीस तर घराबाहेर. उद्योग करणार असलास किंवा उद्योग करणार असलीस तर 2 वर्ष फुकट जेवायला घालू, सर्वतरी मदत करू. काय आहे, आपल्याकडे घराघरातून मानसिकता हा मोठा प्रकार आहे. माझे एक मित्र आहेत चंद्रकांत भिडे ठाण्याचे, आज 50-100 कोटीचे वर्थ असतील, 10-20 वर्षापूर्वी एका कंपनीमध्ये नोकरीला होते, सामान्य अत्यंत घरचे गरीब, आणि ते मला सांगतात की त्यांनी काही जमिनीचे व्यवहार केले, चांगला फायदा झाला, आणि म्हणून एका 1 तारखेला पगार घेतला आणि राजीनामा देऊन आले घरी, आणि घरी येऊन सांगितलं की मी नोकरी सोडली. ते सांगतात 7 दिवस घरामध्ये रडारड, जसं काही काही भयानक झालं आहे. अजूनही अनेक घरामध्ये जर मुलांनी किंवा मुलीने सांगितलं मी नोकरी सोडली तर काही फारसं आल्हादकारक वातावरण नसतं, हे बदलायला पाहिजे. आणि याच्याकरता पालकांचा फार मोठा रोल आहे. तर त्या रिच डॅडमध्ये तो जो रिच डॅड असतो त्यांच्या घरामध्ये नेहमी संपत्तीबद्दल चर्चा होते, सकाळच्या न्याहारीवर, दुपारच्या जेवणावर, रात्रीच्या जेवणावर, ठिकठिकाणी, आणि हे होणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही सॅटर्डे क्लबमध्ये एकत्र जमतो, शनिवारी जमतो, कुठल्याही वारी जमतो, एकमेकांची बिझनेस कार्ड एक्सचेंज करतो. हे त्यातलं महत्त्वाचं भाग आहे. उद्योग जर तुम्हाला व्हायचं असलं तर पहिल्यापासून माणसं जोडायला लागा. माणसं ही एक प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ताकद आहे. आयुष्यभरामध्ये माझा सगळ्यात मोठा आनंद म्हणजे माणसांना भेटणं. आजही मी 8:30-9 वाजेपर्यंत रोज रात्री ऑफिसमध्ये असतो, मला कोणाचाही फोन आला मी सांगतो 6-6:30 ये. आत्ता परवा माझ्याकडे एक प्रदीप सावर्डेकर म्हणून माणूस आला, त्यांनी मला अहुजा माणसाची गोष्ट सांगितली, डिटेल सांगत नाही. मी 28 तारखेला कर्जतला त्यांच्या 200 एकर फार्मला भेट द्यायला जाणार आहे, आणि त्यांनी 6 लाख स्क्वेअर फुटाची ही बांधली ग्लास हाऊसेस की ज्याच्यामध्ये एअर कंडिशन ॲटमॉस्फिअर, त्याच्यात कुठची भाजी, कुठचंही पालक, कडवा, ॲग्रिकल्चर एक मोठी इंडस्ट्री आहे. तेव्हा असं खूप होण्यासारखं आहे. आणि अनेक ठिकाणी अनेक प्रॉडक्ट्स आहेत. तुम्हाला कदाचित माहीत असेल की इथोपियामध्ये इथोपियन सरकार तुम्हाला नाममात्र भाड्याने 1000 एकर जमीन देतं,
तिथे तुम्ही गुलाबाची शेती करू शकता. गेल्या वर्षी मी मॉरिशसला गेलो होतो, आत्ताच मी काही लोकांशी बोलत होतो, मॉरिशसला 1 लाख मराठी आहेत आणि तिथे ऊसाच्या रसाशिवाय काही होत नाही. ते सगळे लोक इम्पोर्ट करतात. हल्दीरामचं तिथे फरसाण विकण्याची लोक आहेत पण आपल्या मराठी माणसाचं नाही. असं खूप काही करण्यासारखं आहे आणि याच्याकरता उद्योगामध्ये पुढे आलेल्या लोकांचं मार्गदर्शन घेणं, ठिकठिकाणचे अनुभव घेणं, शिकणं. नॉलेज इज पॉवर. आज तुम्हाला इंटरनेटवरती कुठच्याही विषयावरती नॉलेज मिळू शकतं पण ते सखोल पाहिजे. आणि ह्या अशा तऱ्हेने अनेक येऊन सगळ्यात शेवटी जर काही महत्त्वाचं असलं तर पॅशन आणि फायर. माझ्या हृदयामध्ये 13 वर्ष एक प्रचंड लावा अर्जासारखी आग जडली की माझा मराठी बांधव, माझा महाराष्ट्रीयन बांधव श्रीमंत का नाही. आणि म्हणून आमच्याकडे स्लोगन आहे, महाराष्ट्रीयन मराठी मर्सिडीज. कालच आमच्या बिल्डिंगमध्ये एकाची नवीन आवडी आली. आमच्या राजेंद्र सावंतची मर्सिडीज आहे, आजीची BMW आहे, धनंजय भोजनेची कल्याणला मर्सिडीज आहे. अशा सगळ्या तुमच्या मर्सिडीज येऊ शकतात, जगामध्ये काही अशक्य नाही. माझ्या शिक्षक वडिलांनी मला एक शिकवलं, नेपोलियन बोनापार्टनी जेव्हा ठरवलं की संबंध युरोप मी पादाक्रांत करीन तेव्हा त्यांनी, मी मुद्दामच म्हणतो, ऑक्सफर्ड डिक्शनरी काढली आणि त्यातला इम्पॉसिबल शब्द खोडून टाकला. मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या डिक्शनरीतला इम्पॉसिबल शब्द खोडून टाका. मला आमच्या भिडिओ असोसिएटमध्ये अफगाण कंपन्यात फोन लागतात लोकांचे, साहेब असं असं करायचं आहे, कराल का? नक्की करणार. पूर्वी केलं काय, काय प्रश्न आहे तुमचं? पूर्वी केलं की नाही, आता करणार, आम्ही करून दाखवू. आणि ही एक विजुगुषी वृत्ती आली की जग पादाक्रांत करतात. हा जो एक प्रचंड आत्मविश्वास आहे हा आपल्याला महाराष्ट्रीयन लोकात, मराठी माणसात घालणं ही जरूर आहे. आणि ती ती मानसिकता आणि ती अशा कार्यक्रमातून येईल. आणि अशा तऱ्हेच्या कार्यक्रमाला हजारो तरुणांनी येऊन शिकलं पाहिजे, एकमेकावर एक्सचेंज केलं पाहिजे. दुसरं आपल्याला माहितीच आहे की माणसांनी माणसं जोडत जोडत गेलं की ट्रिमेंडस मार्केटिंग होतं. आमच्या सॅटरडे क्लबचा हा उद्देश आहे, क्रिएटिंग ए नेटवर्किंग ग्लोबल प्लॅटफॉर्म. इनफॅक्ट नेटवर्क इज युअर नेटवर्थ. आताही मी एक दोन मोठमोठ्या उद्योग समुदायात गेलो होतो, त्यांना मी सांगितलं सॅटरडे क्लबबद्दल, तर त्यांना फार आवडलं. कारण तुमची नेटवर्क म्हणजे नेटवर्थ. आणि इथे येऊन नेटवर्क करा, एकमेकांना जोडा, जवळ या, सुखदुःख एक मला हे करा, मदत करा. तुम्हाला माहीत असेल की जैन, गुजराती, उडपी या समाजामध्ये एकमेकाला प्रचंड मदत केली जाते. ही मदत सॅटरडे क्लबमधून होते, हीच अशीच वाढत वाढत संबंध महाराष्ट्रीय समाजात जाईल. आपला महाराष्ट्रीयन समाज बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखला जाईल आणि येणाऱ्या काही वर्षात ही प्रचंड ताकद आपल्या सगळ्यात येईल. हे सगळे अशा कार्यक्रमातून निर्माण होणार आहेत. ह्या संबंध योजकांचं, या सगळ्या आपल्या मराठी तरुण मुलांचं आणि तुम्ही रविवारी इथे आलात याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आणि तुम्हाला ग्वाही देतो, खात्री देतो की येणार अनेक वर्षात तुम्ही मोठे व्हाल, उद्योजक व्हाल आणि महाराष्ट्राची पताका हिमालय एवढी उंच कराल. जय हिंद, जय महाराष्ट्र.